ज्यांना क्रिकेट खेळताच येत नाहीये मुळात, आणि त्यांचे नेते यांना पण आपला संघ टिकवता आलेला नाहीये, त्यामुळे त्यांचा क्रिकेट खेळण्याशी काही संबंध नाहीये, त्यांना बॉलिंगही टाकता येत नाही आणि बॅटिंगही करता येत नाही. त्यांनी खेळ खेळण्याचा प्रयत्न केला होता पण तुझे संघातनच आउट झालेले आहेत. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 2 वर्षापूर्वी त्यांना क्लीन बॉल केलेला आहे, त्यामुळे त्यांनी कोणाला क्लीन बॉल करण्याची किंवा आउट करण्याची भाषा करू नये. ते ऑलरेडी या सत्तेतनं आउट झालेले आहेत, त्यांनी पुन्हा सत्तेमध्ये येऊन 11 खेळाडूंमध्ये त्यांचा समावेश होऊ शकत नाही, कारण ते 5 झालेले आहेत आणि 5 झालेल्या खेळाडूंना पुन्हा संघात घेतलं जात नाही. जे संजय राय स्वतः आरोपी आहेत आणि जामीनवर बाहेर आलेले आहेत, त्यांनी अशा पद्धतीच्या गमजा मारू नयेत. ते स्वतः आरोपी आहेत आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ते जामीनवर बाहेर आलेले, ते निर्दोष सुटलेले नाहीयेत. सर, तुम्ही कसं बघता रवींद्र वायकर काही दिवसांपूर्वी कांग्रेस गटामध्ये होते, तेव्हा प्रचंड आरोप झाले होते, मात्र काही दिवसांमध्ये शिंदे गटामध्ये शिवसेनेमध्ये, आणि त्यानंतर पोलिसांनी ती चौकशी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जर ते निर्दोष जर आढळत असतील तर पोलीस तपासाचा तो भाग आहे. कारण त्यांनी आधी नंतर व्यक्त केलं होतं की माझ्यावरती आरोप होत आहेत, त्यामुळे मी माझ्या मला काय याची कल्पना नाही त्यांनी कधी काय आरोप केलं, ते आता आमचे खासदार एवढं मला माहिती आहे. सर, एकीकडे महाविकास आघाडी सरकार येण्याच्या आधी काँग्रेसने मुख्यमंत्री पदासाठी जे आहे लॉबिंग सुरू केलेली आहे, इकडे बाळासाहेब थोरात अंतिम मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, सरकार येण्याच्या आधी त्यांचा अधिकार आहे, त्यांच्या जागा जास्त आलेल्या आहेत आणि त्यांच्या मतांवर इतर लोक निवडून आलेले आहेत, त्यामुळे निवडणुकीला जर ते सामोरं जाणार असतील तर काँग्रेस पक्षाचा अधिकार आहे, त्यांचा जो नेता आहे तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनेल ही मागणी ते करू शकतात. पण ज्यांचा अधिकार नाही आहे, ज्यांचे स्वतःचे किती खासदार निवडून आले तुम्हाला माहिती आहे आणि कोणाच्या जीवावर आलेले आहेत, त्या अर्ध्या हायकुंडाने पिवळे झालेले आणि स्वतः मुख्यमंत्री बनणार म्हणून जे बोलत आहेत, त्यांनी याच्यापासून बोध घ्यावा की काँग्रेसनी त्यांच्यावरती अधिकार ठेवलेला आहे आणि ते त्यांचा अधिकार मागत आहेत. सर, लाडली बहिणा जो योजना आहे, योजना